महागाव तालुक्यातील सर्वपक्षीय संघटना आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महागाव तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी उमरखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावर यांनी हजेरी लावली होती, तर चोख बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता. नागरिकांशी चर्चा करून या तपासात जनतेने सुद्धा तपास करत मदत करावी असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. ओंकार ऋषभ नरवाणे यांच्या हत्येला जवळपास एक महिना आता पूर्ण होत आहे. त्यांच्या हत्येचा तपास आजपर्यंत पूर्ण झालेला नाही किंवा एखादा क्ल्यू निघाला नाही, त्यासाठी आपण प्रथम इथं जमलेले आहोत हे निवेदन देण्यासाठी. यामध्ये घटनेच्या दिवशी अंजनराव पाटील नरवाणे आणि आरोपी गजानन राठोड यांच्यामध्ये सकाळी बाताबीत झाली. प्रकरण अतिशय सौम्य होतं. अंजनराव पाटील आणि त्यांची मिसेस हे रिपोर्ट देण्यासाठी इथं आले पोलीस स्टेशनला, आणि त्यावेळेस महागाव पीआयने त्याला मेडिकलसाठी पाठवलं. पण तीच घटना जर बघितली असती, काही युवक तिथं जमले आणि त्यावेळेस महागावच्या ठाणेदाराने तत्परता दाखवली असती, त्या आरोपीला पकडलं असतं किंवा डिटेन केलं असतं, तर ही घटना घडली नसती. यानंतर आज एक महिना होत असताना सुद्धा आप या केसमधून काही निष्पन्न झालेलं नाही. परत त्या ठिकाणी महागाव पोलीस स्टेशनमध्ये जमलेले काही लोक, काही कर्मचारी यांनी आरोपीला फोन करून सांगितलं का? आजपर्यंत मोबाईल लोक कॉल डिटेल्स काढले नाही. अशा दोन चार मागण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. आमची हाक आहे की ही मागणी आमची लवकरात लवकर 2-3 दिवसात तुम्ही मान्य करा. इथले ठाणेदार पीआय यांचा थंडगार असा तपास आहे, हा तपास उच्च अधिकाऱ्यांकडे द्या, जेणेकरून लगेच आम्हाला न्याय मिळेल अशी मी तुम्हाला डीवायएसपी साहेब विनंती करतो. आपण याच्या जातीनं लक्ष घातलं पाहिजे, नसता 3 दिवसाच्या नंतर आम्ही या निवेदनामध्ये लिहिलेलं आहे की 20 तारखेपासून आम्ही बेमुद्दत महागाव बंद करू. समोर जनता आहे, आपण त्यांना संबोधित करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आताच नरोडाजी निवेदन जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत, घटनेच्या दिवशी जे आरोपी होते त्या आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यामध्ये घेऊन पुण्यामध्ये अटक केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये तपास आयोग जे एकाळे होते त्यांच्याकडून आम्ही ते तपास काढून घेतलेला आहे, आणि चांगले क्राईमचे अधिकारी आले त्यांच्याकडे आम्ही देत आहोत. जो उर्वरित तपास आहे नरवाडी बंधूंचा जो त्या तपासाबद्दल शंका आहे, आम्ही त्या दिवसाचे जे कॉल्स आहेत मस्तकाचे आणि त्यांच्याकडे जे कॉल रिसिव्ह झालेले आहेत त्या कॉलचा डाटा घेऊन त्या पद्धतीने त्याच्यामध्ये दोषी जर ठरून आले तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू. आणि नरवाडीजींना आमची एक पोलीस खात्याकडनं विनंती आहे, आम्ही मस्तकांच्या घरी याच्यासाठी वीज गेलो नाही, एवढी मोठी घटना झालेली आहे त्याच्यामुळं विलंब झाला. आणि दुसरी गोष्ट 15-1 तारखेला मागे उपमोर्चाच्या बंदोबस्तमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्याच्यामध्ये काही अधिकारी कर्मचारी बंदोबस्तामध्ये अटकले होते. आता 8-10 दिवसामध्ये महिनाभरामध्ये हा तपास पूर्ण करून आपल्याला दुसऱ्यावर पाठवायचा आहे, आणि दिलेल्या याच्यामध्ये मुद्द्याप्रमाणे आम्ही शहानिशा जोपर्यंत संभाजी काकाला होणार नाही तोपर्यंत आम्ही चार्जशीट काही पाठविणार नाही, आणि उर्वरित अजून काही असेल आम्हाला माहिती द्यावं आणि त्या मुद्द्यावर आम्ही पूर्ण तपास करू. आणि आपण जे म्हणता आपण नियोजित ठरल्याप्रमाणे तपासामध्ये थोडा वेळ लागतो, त्याला अवधी लागतो, तर त्या गोष्टीसाठी तुमचं समाधान झाल्यानंतर
पुढील आपण तारीख नेमावा.